नंदुरबारात बदलापुराची पुनरावृत्ती, सफाई कर्मचाऱ्याची मुलीशी वाईट वर्तन. बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर शिपाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाचा उद्रेक झालेला आहे. या घटनेची पुनरावृत्ती नंदुरबारात घडल्याची तक्रार करण्यात आली आहे. नंदुरबारातील एका नामांकित शाळेत कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने त्याच शाळेतील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शाळेनेही त्या कर्मचाऱ्याला काढून टाकले आहे. सदरची घटना सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झाली आहे. हा कर्मचारी मोबाईल मध्ये अश्लील व्हिडिओ दाखवत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. सदर मुलीने आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक यांनीही दाखल तक्रारीविषयी प्रसार माध्यमांना माहिती दिली असून पोलीस अधिक तपास करीत असल्याचं सांगितलंय. वेगवेगळ्या शहरात आणि शाळांमध्ये घडत असलेल्या प्रकारांमुळे पालकांमध्ये कमालीची चिंता निर्माण झाली आहे. याबाबत आता सरकारला मोठा धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल, कारण प्रत्येक पालक अशा घटनांमुळे भयभीत झाला आहे. माझी मुलगी इयत्ता 5वीला काल एका शाळेतल्या कर्मचारीने तिला लायब्ररीमध्ये घेऊन गेला. लायब्ररीमध्ये घेऊन गेल्यानंतर तिने त्याचा मोबाईल दिला, तिला नेट ओपन करायला लावला. तिच्याकडनं तिला अश्लील व्हिडिओ दाखवत होता. नंतर तो शेवटी व्हिडिओ दाखवून माझी मुलगी पळाली. तिचा हात धरला, तिला सांगत होता की तू आता शाळेत सुटल्यानंतर मला कुठे भेटशील, काय भेटशील. ही घटना शाळेवाल्यांना कळली. शाळेवाल्यांनी त्यांच्यावर काय हे केलं. आज सकाळी आम्ही इथं येऊन नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला आम्ही जेव्हा गुन्हा दाखल केला तेव्हा शाळेवाले त्यानंतर आले आणि ते सुद्धा त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करत आहे. माझी एकच मागणी आहे, त्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी. काल शाळेवाले तुमच्यावाल्यांचा निरोप आला होता आम्हाला की तुम्ही सकाळी 10 वाजता प्रिन्सिपल मॅडमांच्या घरी या, तिथं आपण मीटिंग करू, तिथं बोलू. शाळेवाल्यांनी आम्हाला असं सांगितलं तिथं बोलल्यावर की भो तुमची पुरीची बदनामी होईल, पेपरबाजी होईल, हे होईल. शाळेवाल्यांकडनं आम्हाला हा अपेक्षा नव्हता, त्यांनी सहकार्य करायला पाहता आम्हाला. नमस्कार. आज नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये एक पीडित परिवार त्यांची तक्रार घेऊन आला होता. त्यामध्ये पोलिसांनी लगेच त्याच्यामध्ये योग्य कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांची तक्रार घेऊन त्याच्यामध्ये FIR दाखल करण्यात आलेली आहे. एक स्कूलमध्ये एक अल्पवयीन मुलगी बरोबर त्या स्कूलमध्ये काम करणारा एक इस्मानने मुलीला फोनमध्ये काही ऑब्जेक्शनेबल व्हिडिओज आणि आक्षेपार्ह व्हिडिओज आणि अश्लील प्रकारचे व्हिडिओज त्यांनी दाखवले आणि त्याबद्दल त्या अल्पवयीन मुलगीने त्यांच्या घरामध्ये जेव्हा त्यांना सांगितलं आणि त्यानंतर त्या परिवाराचे लोक पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी आले. त्यामध्ये पोलिसांनी लगेच CR नंबर 542 2024 75-3 भारतीय न्याय संहिता तसेच पॉक्सो कायदा अंतर्गत सेक्शन 11-3-12-16-17-21 याप्रमाणे आज रोजी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.